काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते धर्माजी भोसले यांचं काल दुःखद निधन झालं. त्यांच्या पार्थिवाचं आज अंतिम संस्कार करण्यात आलाय. काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते म्हणून अख्ख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये माननीय धर्माजी भोसले यांनी आपली प्रतिष्ठा मिळवली होती. काँग्रेस पक्षासोबत काम करण्याच्या आधीपासूनच त्यांना समाजसेवेची एक वेगळीच उत्सुकता होती. शोकाकुल सहकार्यानं काल धर्मा भोसले यांचे निधन झाल्याची आता कळली. ते एवढ्या लवकर आपल्याला सोडून जातील असं वाटलं नव्हतं. गेले 2.5 वर्ष त्या रोगाशी ते लढा देत होते. अनेक वेळेस ते शहरात फिरत होते, प्रवास करत होते आणि त्यावरून अनेकांना वाटत होत यांना काही झालं नाही आणि बरे होते. 15 दिवसापूर्वी त्यांची माझी भेट झाली होती आणि अचानक त्यांना पुण्याला नेण्यात आलं आणि त्यानंतर मुंबईला नेण्यात आलं आणि तिथंच उपचार घेत होते आणि काल ही दुःखद वार्ता मिळाली. धर्मा भोसले आणि मी एक आमचा सहकारी गेले 35-40 वर्षाचा सहकारी अप्पासाहेब ब्रह्मनाळकरांच्या पासून मी त्यांना पाहत होतो. एक NSUA कार्यकर्ता, NSUA अध्यक्ष, युवक काँग्रेसचा अध्यक्ष, सेवादलाचा अध्यक्ष काही का आणि त्याच्यानंतर शहर काँग्रेस कमिटीची धुरा त्यांनी अत्यंत निष्ठेने वाहिली. 8-9 वर्ष त्यांनी लोकसभेच्या निवडणुका, माझी निवडणूक त्यांनी लढवली. पण एवढ्या शिस्तबद्ध निवडणूक लढवणारा कार्यकर्ता मी गेल्या 40 वर्षामध्ये बघितला नाही. लहान व्यक्ती होती पण कर्तृत्व मोठं होतं. त्यांनी लोकसभेच्या माझ्या तिन्ही निवडणुकामध्ये एक अतिशय शिस्तबद्ध अशा प्रकारचा कार्यक्रम त्यांनी आखला आणि काँग्रेसला यश मिळवून दिलं सगळ्यांच्या. ते अतिशय निष्ठावान होते, त्यांच्या निष्ठेविषयी कोणी शंका घेऊ शकणार नाही. मला आठवतं की 2009 ची निवडणूक होती आणि आमच्यावर बऱ्याचशा बातम्या इकडून तिकडून यायच्या. ते एके दिवशी मला म्हणाले की सर घरावर रेड येणार आहे अशा प्रकारे त्यांनी मला सांगितलं. पण मी म्हटलं मग काय करायचं. साहेब म्हणाले अशा रेड मी बऱ्याच बघितलेल्या आहेत, बघून घेतोय एकेकाचा. तर हा असा बघून घेतोय एकेकाचा म्हणणारा कार्यकर्ता आज आमच्या तुम्ही. काँग्रेस पक्षाची ही पोकळी निर्माण झालेली आहे ती भरून येणार नाही. विनोद त्यांची चिरंजीव, अमोल दुसरा चिरंजीव, या दोघांनी अतिशय त्यांना सहयोग दिला. मग हैदराबाद असो, पुणे असो, मुंबई असो, त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. आज ही दोन्ही मुलं आज त्यांच्या बरोबर आहेत, काम करतात. एक असा निष्ठावान आजकाल निष्ठा बघायला मिळत नाही कुठे, पण ती निष्ठा बरोबर घेऊन गेलेला हा एक मोठा कार्यकर्ता, याचं दुःख आमच्या पक्षाला आहे आणि विशेषतः मला आहे की माझा एक अतिशय जवळचा सहकारी आज निघून गेला. माझ्या पक्षातर्फे श्रद्धांजली अर्पण करतोय. आपण सगळ्या लोकांच्या तर्फे मी श्रद्धांजली अर्पण. एक लोकप्रिय नेतेच नव्हे तर धाडसी, कुशाग्र बुद्धिवंत आणि आग्रही नेतृत्व आज सोलापूरनं गमावलंय. त्यामुळे संपूर्ण सोलापुरात शोकाकुळ पसरलाय. ते आज सर्वांसोबत जरी नसले तरी ते एक आदर्श म्हणून सर्वांच्या मनात आणि आठवणीत राहतील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.